काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला आजचा तिसरा दिवस आहे. आजच्या यात्रेला नांदेड जिल्ह्यातील शंकरनगर मधून पहाटे 4:45 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यात्रेमध्ये 25 महाविद्यालयीन तरुणींनी सहभाग घेतलाय. शंकरनगर येथील महाविद्यालयातील तरुणींनी शंकरनगर ते नरसी असा 5 किलोमीटर पर्यंतचा प्रवास केला. यावेळेला तरुणींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष जोशी यांनी. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि ही यात्रा आता शंकरनगरहून सकाळी निघाली आहे. ही आता याला नरसी येथे पोहोचलेली आहे. काय वाटतं आपल्याला राहुल गांधींना आज बदलणार आहे आणि आपल्या देशामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या खूप वाढली आहे, त्यांना रोजगार मिळून द्या. आणि आपल्या देशात खूप महागाई सुद्धा वाढली आहे, त्यामुळे गरिबांना जगण्यासाठी खूप धडपड करावी लागत आहे. म्हणून मला वाटते की या सर्वावर उपाय म्हणजे राहुल गांधी आहे. त्यामुळे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली आहे, त्यामुळे मी खूप खूप आनंद आहे. मी खूप खुश आहे की पहिल्यांदा मी राहुल गांधी यांना पाहिली आहे. त्यांची भारत जोडो यात्रा मला खूप आवडली आहे. आणि मी एवढं सांगू इच्छिते की शिक्षण हे खूप खाजगी होत चाललेले आहे, शिक्षण सोडून बाकी पूर्ण खाजगी होत चालले आहे. आम्हाला अशी अपेक्षा आहे की शिक्षण हे आम्हाला चांगल्या प्रकारे मिळालं पाहिजे आणि स्त्रियांना चांगलं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. नक्कीच अत्यंत उत्स्फूर्त प्रतिक्रिया या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी दिलेली आहे आपल्याला. आणि या राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होऊन त्यांनी त्यांना पाठिंबा देखील दर्शवलेला आहे. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावे अशी देखील या तरुणांची इच्छा दिसत आहे. त्यामुळं एकंदरच या भारत जोडो यात्रेला सर्वत्र रिस्पॉन्स मिळत आहे. संतोष जोशी सांगते.